बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लाखाची गोष्ट लेखक श्री दशरथ पाटील भाग अठरावा लंका उठून मोहरीत गेली मोहरीत नळाला कधीच पाणी आलं होतं तिनं नळ सुरू केला आणि त्याखाली तिनं पाण्याचा टोप लावला मोहरीतून बाहेर येऊन शेगडीत कोळसं भरलं त्यावर चिंदी पिटवून ठेवली तोवर गुंगाने मोहरीतून भरला पाण्याचा टोप बाहेर आणला आणि म्हणाला मी पाणी तापून घेतो तवर तू मी काय करू हरणा का उठली नाही ते बघ घरातच काय तर अख्ख्या चाळीला जाग आली होती पण हरणाचा डोळा उघडता उघडत उगरत नव्हता लंकानं तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण हरणाला अंतुनात उठून बसणं सुद्धा जड झालं होतं तशी लंका थोडी विचलित झाली आणि मग तिनं काळजीच्या सुरात हरणाला विचारलं हत्या तुला काय तरी काय कुठलं काय हरणा नुसतीच विवळली तर मग उठत का नाहीस अग अगं सर माझं अंगच कशाने जड लोदा झालाय बघ उठून बसावं म्हटलं तरी तेवढं सुद्धा होईना असं झालंय मग माणिकाली हात घालून लंकानं तिला कशी बशी उठवून बसवली तोंड धुवून घे आणि मग चहा घे थोडा आराम वाटेल नाहीतर मग डॉक्टरकडे जाऊ त्या अगोदर तिला काय होतं ती विचारून घे गुंगा आत्या अगं रात्री तर बरी होतीस आणि लंका पुरी तुला आता काय सांगू मध्यान रात्रीपर्यंत मी जागीच होती काही केल्या झोपच येत नव्हती तर आणि मग मग काय मध्यान रात्रीनंतर सर्वांगाला एकाएकी घाम सुटला घाम पुसायला बघत होते पर पदर पदरसुद्धा हाताला लागे ना आणि तुम्हा कुणाला तरी उठवावं म्हटलं तर तोंडातून शब्दच फुटणार हरणाचं ऐकत ऐकतच लंकानं तिला खाटेवरच घमेल आणि तोंड धुवायला पाण्याचा तांब्या दिला तोंड धुवून झाल्यावर अंतरुण काढून झाडून पुन्हा अंतरुण खाटेवर पसरलं हरणाला जागा सोडून अजिबात उठवत नव्हतं बसल्या जागीच ती चहा प्याली आणि मग जराशानं ती लंकाला म्हणाली लंका काय लंकानं लंका प्रतिसाद दिला मला जरा हळू झोपवशील काय आत्या अगं असं काय म्हणतेस ती की आणि मग लंकानं हातातलं काम बाजूला ठेवून हरणाला क्वाटवर झोपवलं आणि ती स्वयंपाकात गुंतली कारण तिसऱ्या पाळीचं कामगार आता थोड्याच वेळात जेवायला येणार होतं गुंगानंसुद्धा गई केली नाही घरात लंकाला सर्व काही मदत करून त्याला नऊ साडे नऊ वाजता डबा गोळा करायला जायला पाहिजे होतं करती सवरती हरणा खाटेवर पडून होती लंका किती केलं तरी ती नवकी पोर तिच्यावर सगळा भार टाकणं गुंगाला अवघड होऊन बसलं त्यामुळं तो कासा वीस होऊन काय करू आणि काय नको असं करू लागला हरणा आडवी पडली होती तरी तिचं तोंड बंदन होतं ती गुंगाला सारखी कामं सांगित होती आणि ते काम बयाजवार व्हावं यासाठी काम सांगतानाचा आदेश सोडल्याप्रमाणे ती सूचना देत होती आणि गुंगाला नेमकं हेच पटत नव्हतं तो तिला उलट शब्दाने प्रत्युत्तर देत होता त्यामुळे हरणा व गुंगा दोघात सवाल जबाब झडू लागले मात्र लंका हेतू पुरस्कर त्या दोघांकडे दुर्लक्ष करून हातातलं एक एक काम उरकत होती तशी लंका खेडेगावात लहानाची मोठी झालेली पण तिचं वागणं आणि बोलणं शहरातल्या मुलींनी देखील बघून व ऐकून चकित व्हावा असं ती प्रत्येक गोष्ट अगदी तोलून मापून आणि आवश्यकता असेल तितकंच बोलायची हरणा हिंडती फिरती असताना लंका तिला काही बोलली नव्हती पण आता झोपलेलं उठून बसता येईना तेव्हा तिनं तोंडाचा पट्टा सुरू केला मग मात्र लंकाला राहलं नाही ती उद्वेगानं फुतकारली आत्या काय हरना फुतकारली तू गुमान पडून राहा मला वाटतं की तुझ्या हट्टीपणामुळेच तू आजारी पडली असणार उगा आज काहीतरीच काय काहीतरीच कस मग एकाएकी काय झालं म्हणायचं कुणास ठाऊक एक डॉक्टरला नाही तर देवाला तर मग वाईज गुमान रहा खानावळी जीवन गेल्यावर मी दुपारी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते नको बाई नको का तर मग काय अंगावर दुखणं काढणार आहेच अंगावर नाही खरं गुंगा आल्यावर तो मला घेऊन जाईल जाईल आणि मी घेऊन गेले तर काय होईल म्हणतेस काय होणार नाही कशाच काय होणार नाही सोपान बाहेरून ना आला तसा थेट हरणाजवळ खाटावरच बसला आणि मग हरणाला उद्देशून म्हणाला सकाळपासून अजून उठली नाही स्वय तुला आणि कुणी सांगितलं बाबा हरणा कुणी कशाला सांगायला पाहिजेल तर मग मी म्हणतोय ते खरं आहे का नाही होय बाबा होय सकाळपासून बरंच वाटणा झालंय म्हणजे नेमकं होतंय तरी काय आता काय होतंय म्हणून कसं सांगू सोपानं सहज हरणाच्या मस्तकावर हात ठेवला अग बाई 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 किती हा ताप म्हणायचा कपाळ तर लंका तव्यासारखं ता तापलंय बघ कसला असेल हा ताप म्हणायचा लंका कुणास ठाऊक हरणा पुटपुटली सोपान घाबरा घुबरा झाला अग मर्दानी अशी पडून राहू नकोस डॉक्टर कडे जा बाई बघू गुंग आल्यावर जाईन म्हणती गुंग आल्यावर सोपानं शेव शेवतोंडाला अडवा लावला आणि कारण नसताना फिदी फिदी हसला त्याबरोबर हरणाचे काळी काय रे का हसायला काय झालं कुठं काय सोपान सावचित बसला तर मग हरणानं रागाच्या भरात डोळे गरा गरा फिरवले अगं त्यो चाळी चाळीतनं हरणासारखा पळत सुटलाय तुला जर डॉक्टर कडे असती तर असा इतका टाकून गेला नसता का त्याला त्याचा डबा गोळा करायला नकोत एक दिवस डबा गोळा केलं नाही तर काय उपाशी मरल तो कशाला मरतोय खरं त्याच्यासाठी मी खंबीर आहे पण खानावळे उपाशी राहतील त्यांचं का आहे एक दिवस हौसाबाईला सांगायचं होतं ती नाही म्हणाली नसती कुंभार चाळीतील हौसा डबेवाली अडीनडीला कधी कुणाला नाही म्हणायची नाही हे हरणाला ठाऊक होत म्हणून ती म्हणाली ते सगळं खरं आहे पण पन... हरणानं हलण्याचा प्रयत्न केला पण तिला हलताच येईना हात पाय लुळ आणि तोंड सुजलं अशी तिची गत झाली होती लंका काय अग सोपानला चहा तरी दिलास काय का हे काय चहाला आदान ठेवलंय उकळी आल्यावर देती लंका चहात दूध वतू नकोस सोपान का मी दूध पाळलंय दूध पित नाही ते आणि कधीपासून हरणानं चौकशी केली मग कधीतरी सवडीनं सा सांगीन असं म्हणून सोपारनं कोरा चहा घेतला आणि पुन्हा कधीतरी सवडीनं येईन म्हणणारा बऱ्याच उशीर उशीरपात्र बसून अगदी रेग न रेग व खडा न खडा माहिती घेऊन गेला शिराळकरनं तेवढ्यासाठीच तर त्याला पाठवला होता आपलं काम झालं तसा तो कधी निसटला या हरणा व लंका दोघींच्याही ध्यानी म्हणे आलं नाही दुपारी बारा वाजेपर्यंत सगळे खानावळी जेवून गेले गिरण्यात ते डबे तर ते अगोदरच गेले होते साडेबारा वाजता गुंगा आला त्या अगोदर लंकानं हरणासाठी जेवणाचं ताट तयार ता करून कॉटवर ठेवलं होतं पण ताटातला घास ता 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 तोंडाकडे न्यायला सुद्धा हरणाचा हात खालवर होत नव्हता लंकानं एक एक तुकड्याचा एक एक घास करून हरणाला भरवला मग गुंगा आणि ती जेवली त्यानंतर हरणाला आधार देऊन त्या दोघांनी खाली वटनात आणली हरणाची ती अवस्था बघून चाळीतले सर्वजण आश्चर्यचकित झाले रात्री तर हरणा ठीकठाक होती मग रात्री धरून तिला झालं तरी काय बघता बघता वटनात ही अशी गर्दी जमली आणि मग गर्दीतून कुणाच्या कुणी हरणाला शिवाजीनगरमध्ये डॉक्टरकडे आणलं गुंगा तरा आणि लंका पेसारीसारखी त्याच्या मागून पाय उडीत डॉक्टरपर्यंत आले तो डॉक्टरने हरणाला तपासलं होतं हिच्याबरोबर कोण आहे डॉक्टरनी चौकशी केली मी आहे गर्दीतून लंका पुढं आली तिला ताबडतोब केईएम किंवा नायर हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करा म्हणजे गुंगा कासावी झाला रक्तदाब फारच कमी आहे ताबडतोब उपचार व्हायला पाहिजेत मग लगेच टॅक्सी करून हरणाला केईएम रुग्णालयात नेऊन भरती करण्यात आलं प्राथमिक तपासनंतर ताबडतोब डॉक्टरने हरणावर इमर्जन्सी उपचार सुरू केले त्याबरोबर गुंगाचं काळी धडधडू लागलं ला। तो उगाच आत बाहेर करू लागला आणि लंका ती अंगाचा चोळा मोळा करून घेऊन हरणाच्या कॉट शेजारी उभी राहिली संध्याकाळ झाली तसा गुंगा खोलीवर गेला येव्हा चाळीतील रहिवाशी एकामागोमाग एक रुग्णालयात येऊन दाखल झाले होते सर्जेराव धुरपा यांना सुद्धा खबर समजल्याने ते दोघेही तडकाबडकी दवाखान्यात आले तोपर्यंत हरणाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते तिथे पेशंट व्यतिरिक्त अन्य कुणालाही परवानगी नव्हती लंका वाडच्या बाहेर बाकड्यावर बसून होती धुपा तिच्या जवळ गेली आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला लंका लंकानं धुरपाकडे पाहिलं आईला आता कसं आहे इमर्जन्सी वार्डात नेला आहे म्हणजे पण असं एकाय की झालं तरी काय म्हणायचं कुणास ठाऊक आता डॉक्टरच काय ते सांगतील सर्जीरावची अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होती तो लंकाला म्हणाला एवढं जास्त होई तोपर्यंत तुम्ही गप्प कसं का काय राहिला आहात निदान आम्हाला तरी कळवायचं होतं गप कुठं राहिलो लंका काळजीच्या सुरात उत्तरली रात्री तर ती ठीक होती सकाळी लवकर उठली नाही म्हणून चौकशी केली तर म्हणाली मला उठवे नाय अंग जड जड वाटायला ला लागले मग झुरपानं सवाल केला मग काय शिवाजीनगरात आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टर म्हणाले तुम्ही पेशंटला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जावा असं सर्जेराव अंतर्मुख झाला त्यावर झुरपानं अधिक चौकशी केली मग इथं आल्यावर याच वेळी अतून डॉक्टर आले आणि म्हणाले इथं कोणीही थांबू नका गोंगाट केल्याने पेशंटला त्रास होत आहे डॉक्टर एवढे बोलून लगेच आत गेले आणि थोड्याच वेळाने ते बाहेर आले सर्वांच्या नजरात त्यांच्यावर खेळल्या परंतु डॉक्टरांनी तिकडे दुर्लक्ष करून पुढे चालायला सुरुवात केली त्यांच्या पाठोपाठ सर्जरा व झुरपा पेशंटच्या तब्येतीची चौकशी करावं म्हणून डॉक्टर सोबत गेले लंका आचारिका बिचारी होऊन बारीशेजारी उभी होती गुंगा माघारी गेला होता हरणा नाही म्हटलं तरी डिलाय रोडला एक जुनी जाणती खाणा ओळखून परिचित होती त्यामुळे ज्यांना कुणाला समजले ते असं आकस्मित झालं तरी कसं का काय म्हणून हरणाच्या प्रकृतीची चौकशी करायला दवाखान्याकडे येत होते त्यामुळे के एम रुग्णालयाच्या आवारात डिलाय रोडच्या हरणाच्या परिजनांचीच अधिक गर्दी झाली होती आत वार्डात किंवा वार्डाच्या आसपास कुणालाही फिरकू दिलं जात नव्हतं इमर्जन्सी वार्ड आणि वार्डाबाहेरचे सारे वातावरण सुनसान होते अशातच फराकटे व लालू धावत धावत पळत आले डॉक्टरना भेटून त्यांच्याकडून पेशंटबद्दलची माहिती विचारून घेतलेले सर्जेराव व धुर्पा कुणाशीच काही एक बोलत नव्हते परंतु ध्रुपाच्या डोळ्यातले अश्रू सर्व काही सांगण्यास पुरेसे होते तिच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहून लालूने विचारलं अक्का डॉक्टरांचं म्हणणं काय आहे काही नाही ध्रुपा संक्षिप्त उतरली म्हणजे उपचार सुरू आहेत असं म्हणतात हो पण एकदम इमर्जन्सी वार्डात नेली आहे म्हणून काळजी वाटते म्हणून सर्जेरावकडे हेतू पुरस्कार पाहिलं तेच तर सर्जेराव देखील माफक उत्तरला हॉस्पिटलच्या आवारात आता पहिल्यापेक्षा गर्दी अधिकच वाढली होती आणि त्यांची आपापसात आप कुजबूज सुरू होती जो तो आपापल्या आप परीने अंदाज व्यक्त करीत होता त्याचवेळी डॉक्टरांचं एक पथक हरणाच्या प्रकृतीची उच्चस्तरीय तपासणी करण्याकरता वार्डात घुसली त्यासरशी धुरपाच्या जा काळजात धस्स झालं ती कावरी बावरी झाली आणि सर्जेरावाला म्हणाली मी आज जाऊन येऊ काय डॉक्टरांनी आज जायला मनाई केली आहे सर्जेराव लालूसुद्धा बेचेन झाला होता त्याला आधार देण्याच्या उद्देशाने मनू म्हणाला डॉक्टर उपचारात बिलकुल हायगाई करणार नाहीत होय पण आणखीन काय जोवर डॉक्टर ठामपणे काही सांगत नाही तोवर धोका टळला असं म्हणता येणार नाही सर्जेराव आणि धुरपा डॉक्टरांना भेटले आहेत म्हणून होय पण डॉक्टरांनी स्पष्ट असं काहीच सांगितलेलं नाही सर्जेराव बराच वेळ एकाच ठिकाणी उभं राहिल्याने धुरपाला भोवळ आल्यासारखं वाटू लागलं एकतर सकाळपासून गिरणीत साच्यावर उभं राहून काम करत होती कामावरून घरी आली तर लगेच हरणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असल्याचं समजलं तशी धुर्पावर सर्जेराव लगोलग केईएममध्ये आले आणि इथं आल्यावर हरणाच्या तब्येतीबद्दल डॉक्टर हमीपूर्वक चक्कार शब्दही न बोलल्याने धुर्पाच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्या चुक वाचून राहिली नाही आता तर तिला घरी येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली ही बाब सर्जेरावाच्या लक्षात आली त्यानं धुरपाच्या दंडाला धरून शेजारच्या बाकड्यावर नेऊन बसवलं लंकादेखील धुरपाच्या शेजारी जाऊन बसली रात्रीचं जा आठ वाजलं तशी वार्डा वार्डातील आणि वार्डात राऊंड घेऊन ज्या त्या वार्डाचे डॉक्टर पेशंटना डोस आणि औषधे दे देत होते रात्री आठ नंतर आप्तसोकियांना वार्डात जाऊन पेशंटना भेटण्यास मनाई होती डॉक्टरांचा जा राऊंड झाल्यावर पेशंटना जेवण आणि मग विश्रांती हरणाला ज्या इमर्जन्सी वार्डात उपचारासाठी नेण्यात आलं होतं त्या वार्डाबाहेर थोड्या अंतरावर सर्जेराव मनू धुर्पा व लंका होते जराशाने इमर्जन्सी वार्डात मगाशी गेलेले डॉक्टरांचं पथक बाहेर पडलं त्या पथकांचे प्रमुख सर्जन वार्ड बाहेर येताच थोडा वेळ थांबले आणि त्यांनी चौकशी केली पेशंटचे जवळचे कोणी नातेवाईक आहेत का हो लालू पुढे झाला आपण त्यांचा मुलगा आहे काय होय लालू उत्तरला तुम्ही आज जाऊ शकता एवढं बोलून डॉक्टर निघून गेले आणि मग लालू लंका धुरपा सर्जेराव मनु फराकटे एका मागोमाग एक वार्डात घुसले ला, ला। लालू हरणाजवळ गेला आणि आर्तस्वरात उद्गारला आई हरणाच्या डोळ्यातून खळकण मोती सांडल्यासारखे अश्रू घंगळले तिने लालूला डोळे भरून पाहिले लंका कुठं आहे हरणाने लंकाचं नाव उच्चारताच लंकाला घही भरून आलं त्या सरशी पुढे गेली ती आत्या ही काय मी आहे तुला बर वाटतंय ना आता माझी चिंता तुम्हाकुणालाच नको म्हणजे लालूने हरणाच्या मस्तकावर हात ठेवला हरणाने तो हात आपल्या हातात पकडला लालू काय लेखा का? मी तुला मायेचा घास भरवू शकले नाही आई आई असं म्हणू नकोस तू तु, तुम्हाला क्षमा करशील अग लालूच्या डोळ्यात आसव द आली आई तो दोष तुझा नव्हताच मुळी तो नियतीचा खेळ होता कराय तुझ कराय तुला हे सगळं मी सांगण्या अगोदरच समजलं याच मला समाधान आहे तू तसं म्हणतेस पण मला सगळं समजलं असं नाही म्हणजे आणखीन काय काका म्हणत होते की तुला मला काहीतरी सांगायचंय ते समजले असतं तर, तर मला सगळं समजलं असं मी म्हणू शकलो असतो ती वेळ आता टळून गेली मी तुला गोष्ट सांगणार होती माझ माझ्या आयुष्याची गोष्ट ती गोष्ट तुझ्यासाठी लाख मोलाची होती म्हणजे लाखाची गोष्ट लालूच्या चेहऱ्यावर थोडं स्मित पसरलं ती ती गोष्ट तू काय कधीही सांगू शकशील नाही नाही आता तेवढा अवधी उरला नाही तर मग आता आता का काय तुला ती गोष्ट ऐकायला मिळाली नाही तरी नक्की वाचायला तरी मिळेलच मिळेल ती कशी काय आहे लालू माझं आयुष्य म्हणजे खुलं किताब आहे मी मी जे काही केलं सवरलं भोगली ते सगळं सगळं कुणीतरी पुस्तक रूपाने लिहिणार याची मला खात्री आहे ते पुस्तक वाचलंच तर तर तुला सारं सारं माझं आयुष्य समजेल तीच तू ह्यासाठी लाखाची गोष्ट आहे बघ पण त्या पुस्तकाचं नाव काय असेल लाखाची गोष्ट लाखाची गोष्ट नाहीतर नाहीतर मुंबईची खानावळी आई मला जर ते पुस्तक मिळालं तर माझ्या आयुष्यातला तो एक अनमोल ठेवा म्हणून जतन करून ठेवीन मी पण त्या अगोदर तुला एक महत्वाचं काम करावं लागेल तरच त्या पुस्तकाचा शेवट लाख मोलाचा होईल कोणतं काम सांग सांग तुझ्यासाठी जे काही करावं लागेल ते मी माझं आद्य कर्तव्य समजून कोणत्याही परिस्थितीत मी त्या कार्याची कामाची पूर्तता करीन हरणानं लंका काय कडे पाहिलं अशा आणखी जरा पुढे लंका, ये, ये, ये लंका पुढे आली तसा हरणाने आपला हात पुढं केला त्या हातात लंकाने आपला हात दिला दुसऱ्या हातात हरणाने अगोदरपासूनच पासूनच लालूचा हात धरून ठेवला होता त्या हातात तिने लंकाचा हात दिला आणि लालूला म्हणाले तुम्ही दोघांनी लग्न करायचं आणि आणि माझा प्रपंच संसार पुढे चालवायचा लालू आणि लंका दोघांच्याही डोळ्यांच्या पापण्या आपोआप झुकल्या त्याने मुकेपणातच हरणाच्या म्हणण्याला होकार दिला त्याचवेळी हरणाला एक सौम्य झटका आला तरी तिने त्यावर मात केली आणि धुरपाकडे वळून म्हणाली धुरपा आई लालू आणि लंकाला सर्व काही सांगितलंस मला काही सांगणार नाहीस तू तू पुढाकार घेऊन त्या दोघांचं लगीन लावून द्यायचं आहे कबूल कबूल नसायला काय झालं त्यासाठी मला फक्त तुझा आशीर्वाद हवा आहे माझी कृपादृष्टी सदैव तुम्हा सर्वावर राहील आणि वेळी हरणाने सर्वांगाला एक झटका दिला आई आई काय झालं लालू हवाल दिल झाला आणि त्याच वेळी हरणानं मान टाकली आणि लंकान आर्थ स्वरात हरणाला पुकारलं आत्या अग तू काय केलस हे धुपानं कानोसा घेतला तर हरणा शांत शांत झाली होती एका वादग्रस्त आयुष्याचा शेवट झाला आणि आणि लाखाची गोष्ट सुफळ संपूर्ण झाली धन्यवाद लेखक श्री दशरथ पाटले यांच्या लाखाची गोष्ट या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं सा साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनामपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद